तेलारामधील भागवत मंगल कार्यालय मध्ये काल दिनांक 2 जून रोजी माहेश्वरी तसेच राजस्थानी आराध्य दैवत श्री रामदेव बाबा यांच्या जीवनावर आधारित विशाल जम्मा जागरण भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन ठेवण्यात आले होते। या कार्यक्रमामध्ये आलेले अमरावती जिल्ह्यातील पंढरीधाम पावन सानिध्य महंत श्री नरेश बाबा यांची उपस्थिती लाभली होती। अकोला येथील प्रसिद्ध जम्मा जागरण गायक गोपाल शर्मा यांचे होते। नरेश बाबा यांचे आगमन भगवत मंगल कार्यालय तेल्हारा येथे सायंकाळी सुमारे 5 वाजता झाले आणि 7 वाजता या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती। या कार्यक्रमाला आलेले कलाकार चित्रमय प्रदर्शन भक्तिमय वातावरणात अतिशय चांगल्या प्रकारे हे जम्मा जागरण सोहळा सादर करण्यात आला। कार्यक्रमाला आलेली मंडळी गोपालजींच्या सुमधुर आवाजाने उत्साहित झाले असून श्री रामदेव बाबा यांच्या जीवनावर आधारित जन्मसोहळा तसेच अनेक व्यमले परचे सगुणाबाईचा विलाप भजन संध्या नाच गाणे आदी आध्यात्मिक प्रसंग रंगीत तालीम नाट्य सादरीकरणाचा लाभ उपस्थित मंडळींना मिळाला। कार्यक्रमाचे विशेष म्हणजे हा कार्यक्रम सोहळा तेल्हारा तालुक्यामध्ये 40 वर्षानंतर झालेला असे बोलले जात होते। या कार्यक्रमाचे आयोजक महेश राठी बेलखेडवाले यांचे श्रेय असून पूर्ण माहेश्वरी समाज बांधव राठी पालीवाल चांडक गांधी सहपरिवार तसेच शेकडो गावकरी मंडळींनी अफाट संख्येत या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती। तसेच बुलढाणा जळगाव जामोद संग्रामपूर सोनाळा पातुर्डा वरवड पकाल माळेगाव बाजार अंजणगाव हिवरखेड अकोट अकोला जिल्ह्यातील 2 वेगवेगळ्या ठिकाणावरून अनेक गावांची मंडळी कार्यक्रमाला हजर होती। भागवत मंगल कार्यालयामध्ये चहा नाश्ता जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था मिळाली। कार्यक्रम मोठ्या आनंदाने उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। एमसीएन न्यूज करिता रवि शिरस्कार संग्रामपुर।